शरद पोंक्षेंना विनंती करते की त्यांनी दोन शब्द बोलावे. व्यासपीठावरील मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व माझ्या मित्रांनो नमस्कार. अजिबात भाषण करायला आलेलो नाही, त्या मूडमध्ये नाही मी. कुठली राजकीय टिप्पणी करायला आलेलो नाही, नेहमी सरकार हिंदुत्वावर बोलायलाही मी आलेलो नाही. मी लहान मुलांचं नाटक बघायला आलोय. ही लहान मुलांचं जे नाटकं चार बघितली मी, ह्या चार नाटकांचं खरंच खूप कौतुक करायला पाहिजे. सर्वात पहिल्यांदा मला आवडलं या चारही नाटकांचे विषय. हे विषय मला भयंकर आवडले. पहिल्याच नाटकामध्ये जे लोक माझ्या हृदयामध्ये वास करतात ते सगळे क्रांतिकारक मला आज स्टेजवर बघायला मिळाले. ज्यांचे आपण संपूर्ण भारतीय 125 करोड भारतीय सदैव ऋणी राहायला पाहिजे, त्या सगळ्या क्रांतिकारकांना नाटकाच्या माध्यमातून या लहान मुलांनी स्टेजवरती आणलं. हे फारच मोठी कौतुकाची गोष्ट आहे. अनंत कान्हेरे सारख्या मुलाला ज्याला इतिहासाच्या पुस्तकात स्थान नाही, त्याला आज ह्यांनी स्टेजवर आणलं आणि इतिहासाच्या पुस्तकात त्याला या नाटकाच्या माध्यमातून स्थान दिलं. हे राजकीय लोकांनी शिकावं अशी ही नाटक होती. आमच्या देशाचा प्रॉब्लेम असा आहे की आमच्या देशामध्ये देशभक्त निर्माण होण्याची साखळीच बंद झालेली आहे. काय झालंय, 15 ऑगस्ट 1947 सालापर्यंत सतत एक एक रत्न या भारत मातेने जन्माला घातली आणि 15 ऑगस्ट 1947 नंतर रत्न जन्माला येणंच बंद झालं. कारण शेतीचा एक साधा नियम असतो, शेतामध्ये जेव्हा रोपटं उगवतं तेव्हा त्याचे काही दाणे बाजारात जातात आणि काही दाणे तिथंच स्वतःला गाळून घेतात आणि ते गाळून घेतात म्हणून दुसरी रोपटी उगवतात. आता गाळून घेणारे दाणेच संपले, त्याच्यामुळं 15 ऑगस्ट 1947 सालानंतर रत्न जन्माला येणं बंद झालं. हे गाळून घेण्याचे संस्कार ह्या मुलांवर जर केले तरच खऱ्या अर्थाने हा देश पुन्हा एकदा महासत्तेकडे जाईल, पुन्हा एकदा या जगामध्ये अत्यंत दिमाखाने उभा राहील. आपल्या मुलांना खूप कमी लेखू नका, ही मुलं फारच त्यांच्या आई बापांचे आई बाप आहेत हे लक्षात ठेवा. त्यांना भयंकर नॉलेज आहे. लहान आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना जेवढं नॉलेज आहे तेवढं तुम्हाला सुद्धा कदाचित नसेल. आणि या लहान मुलांकडनं अतिशय उत्तम प्रकारची नाटिका इथे बसवून घेतली. फारच मला आनंद झाला. अनंत कान्हेरेची साधी